मित्रांनो, वाजलेलं आहे एक, साडेबाराचे एक झाले निघता निघता. आणि आता आम्ही सगळीजण निघतो इथून बेलापूरला जायला, आपल्या बाप्पाला आणायला. तर चला ते पण बघा. आपल्यासोबत आहेत पियू आहे, निलेश आहे, आम्हाला गेल्या वर्षी पण होता, मिस्टर आऊ म्हणजे वियान आहे. आम्ही सगळे रात्रीचे सकाळचे 4 वाजेपर्यंत काम करत होतो. मित्रांनो, फायनल आम्ही निघालोय, उबेर मध्ये आहेत सगळेजण. आणि पुढे बसलाय दिनेश आमच्या सोबत आहे. सगळी माणसं आहेत. फायनल आम्ही आता निघालोय गेल्या पुला जायला. ते पोरीला विचारत ही पण आहे. निलेश बसलाय. निलेश काय बोलताय? गोळी मारताय तिला वाटतं. फायनली मित्रांनो, आम्ही आता बेलापूरला पोहोचलो आहे बघा. पण आतमधला ॲड्रेस आम्हाला माहीत नाही, आम्ही इथे विचारविचार जातो कारण ते एकदा आले होते ना. आणि इथे कुठे गल्लीमध्ये आतमध्ये आहे ते हनुमान मंदिरच्या इथे गणपती बनवतात. तर आता बेलापूरला तर आम्ही पोहोचलो आहे, थोड्या वेळात इथून निघू बाप्पाला घेऊन. मित्रांनो, फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहोत दिवाळी गावात, सेक्टर नंबर 14 बेलापूरला. आणि आता थोड्या थोडा आम्ही इथे पोचू आपला बाप्पाला घ्यायला. अच्छा, इथे वरती आहे तर इथे गणपती बनवतात ते. आमची गँग वियान. तर मित्रांनो, फायनली आपण अविनाश आर्ट्समध्ये पोचलो आहे, CBD बेलापूर, सेक्टर नंबर 14 दिवाळी गावामध्ये. आणि खूप छान छान मूर्ती आहेत इथे हे बघा. पण सगळ्या बुक्स आल्यात, सगळ्या प्लास्टिक रॅपिंग करून ठेवलेल्या आहेत. खूप आतमध्ये आहे CBD बेलापूर वरून. तर तुम्ही बघू शकता किती छान छान मूर्त्या आहेत इथे. पण सगळं आता पॅक केलं, बुकिंग झालेल्या त्या एवढा सगळं पॅक केलं, बुकिंग झाल्यात.
आमच्या बापाची आरती आम्ही केलेली आहे आणि आता आम्ही इथून निघतोय. उबेरची वाट बघतोय. हॅलो हा दिलीप भाई युट्यूब सरक थोडस तुम्ही मदत घ्या ना त्याला बाप्पाला मदत घ्या ना इथे ना हा मदत घ्या बंधू घे तू घे त्यांना हा हात बीत सांभाळ मूर्तीचा आराम केलो गणपती बाप्पा मोर्या. फायनली आम्ही आता मूर्ती घेऊन घरी चाललेलो आहोत मित्रांनो. तर मित्रांनो ह्या उभेवाल्या दादांचा पण खूप धन्यवाद कारण त्यांनी खूप मदत केली. ते परत गेलेले परत रिटर्न आले आमच्यासाठी आणि खूप वेळ थांबले आमच्यासाठी. दादा तुमचं नाव काय आहे? आपका नाम काय आहे? दिलीप नाम आहे. तर हाय बोला एकदा कॅमेरा. हाय दादा थँक्यू धन्यवाद. खरंच थँक्यू तुम्ही आमच्यासाठी थांबलाय. तर फायनली मित्रांनो आम्ही आता घरी आलो बाप्पाला घेऊन. बाप्पा विराजमान झाले त्यांच्या सिंहासनावरती. 2 दिवस अगोदरच आम्ही घरी आणले कारण नंतर ट्रॅफिक वगैरे जाम होते आणि गर्दी पण खूप होते. लांबून आणलं ना बेलापूर वरून सीबीडी बेलापूर सेक्टर 14 तिकडून आणलं आम्ही. आणि वर्किंग डे आलेले आहे त्यामध्ये त्यामुळे फर्स्ट डे कोण सुट्टी घेऊ शकत. उद्या आहे सोमवारी जॉबला जाऊन परत दुसऱ्या दिवशी सुट्टी आहे आपल्याला. तर त्या दिवशी बाप्पाची पूजा होईल आणि मग सुरू होईल. त्यामध्ये नंतर एक अजून एक व्हिडिओ येईल आपला तुम्हाला. तेव्हा आपले बाप्पाचे तुम्हाला चेहरा पूर्ण मी दाखवेन रिव्हील करेल पूर्ण चेहरा बाप्पाचा. तर तो पण रील स्टार बाप्पा आहे आमचा फेमस आहे रील्स वर फेमस इन्स्टावर फेमस बाप्पा आहेत. तर तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आपण आता इथेच संपवतात. भेटूया पुन्हा अशा जे काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय मित्रांनो.